और अब खबरें विस्तार से। महाराष्ट्र में बुधवार से शीतकालीन सत्र शुरू हुआ। इस दौरान राज्य के डिप्टी सीएम अजित पवार ने बताया कि महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षण और एमएसआरटीसी की चल रही हड़ताल समेत सभी मुद्दों का जवाब सदन में देगी। वैसे जैसा अनुमान था उसी हंगामेदार तरीके से शीत सत्र की शुरुआत हुई। पहले दिन विपक्ष पूरी तरह से सदन के भीतर और बाहर राज्य सरकार पर दबाव बनाया, जिसमें ओबीसी मुद्दों के साथ साथ किसानों की बिजली काटे जाने के मुद्दे पर भी पूरा विपक्ष सीढ़ी पर बैठा नजर आया। गौरतलब है कि राज्य की उद्धव सरकार पहले से ही कई मुद्दों को लेकर घिरी हुई है, इसलिए इस विधानसभा सत्र में काफी हंगामा होने की संभावना जताई जा रही थी और हुआ भी उसी तरह। जैसे ही शीत सत्र की शुरुआत हुई वैसे विपक्ष किसानों की बिजली काटे जाने की मांग को रोके जाने को लेकर अड़ गया और सीढ़ी पर बैठ गया था। ज्ञात हो कि मुख्यमंत्री के स्वास्थ्य में खराबी के चलते पहली बार मुख्यमंत्री के बिना शीत सत्र की शुरुआत की गई है, जबकि शीतकालीन सत्र होने पर ही विपक्ष ने अपने तेवर दिखाना शुरू कर दिया है। सर्वपक्षीय सदस्यांचं याला समर्थन होतं आणि विशेषतः ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं चाललंय आणि एखाद्या शेतकऱ्याने वीज बिल भरलं नाही तर संपूर्ण डीपी काढून नेली जाते, गावाची विजेचे स्ट्रीट लाईटचे कनेक्शन बंद करून टाकल्यात, गावाच्या गाव अंधारात आहेत, पाण्याचे जे गावाचे कनेक्शन्स आहेत पाणी पुरवठा योजनांचे ते बंद केलेले आहेत आणि म्हणून हा विषय आम्ही लावून धरला आणि त्याच्यावर मंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही म्हणून आम्हाला हे कापावं लागतं असं उत्तर दिल्यामुळे राज्य सरकारने याच्यावर जबाब द्यावा ही आम्ही मुद्दा लावून धरला आणि त्याच्यावर ती लक्षवेधी राखून ठेवली आहे आणि उपमुख्यमंत्री वित्तमंत्री हे त्याच्यावर उत्तर देतील असं सांगण्यात आलं आहे। पण एकूणच ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचा हा उद्योग चाललेला आहे याच्याविरुद्ध या सभागृहात उद्याही आम्ही आवाज उचलणार आहोत आणि आमच्या चर्चेच्या माध्यमातून कशा प्रकारे सरकार दिशाभूल करत आहे, सरकार जे सांगतं की थकबाकी वाढली ते व्याजावर व्याज लावून सांगितलं जात आहे आणि आमच्या काळामध्ये 11,000 कोटी रुपये राज्य सरकारने वीज मंडळाला दिलेले आहेत। चूंकि राज्य विधानमंडल के शीतकालीन सत्र की शाम को सदन पर महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित पारंपरिक चाय पार्टी में प्रमुख विपक्षी दल बीजेपी इस कार्यक्रम में शामिल नहीं हुई, वहीं आज से शुरू हुए सत्र के दौरान कुल 26 विधेयक पेश किए जाएंगे, जिनमें केंद्र के 3 कृषि कानूनों के प्रभाव को खत्म करने के लिए राज्य सरकार द्वारा पहले पेश किए गए बिल को रद्द करना भी शामिल है। वहीं सबसे बड़ी बात आई आज शिक्षा विभाग से। ओमिक्रॉन के खतरे को देखते हुए महाराष्ट्र में स्कूल एक बार फिर बंद हो सकते हैं, ऐसा इशारा राज्य की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने दिया। महाराष्ट्र की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने कहा कि कोरोना वायरस की पहली और दूसरी लहर के दौरान सबसे ज्यादा प्रभावित रहा राज्य महाराष्ट्र एक बार फिर ओमिक्रॉन के चपेट में आता दिख रहा है। अब ये माना जा रहा है कि महाराष्ट्र में स्कूल फिर बंद किए जा सकते हैं। महाराष्ट्र की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने बुधवार को कहा कि राज्य में ओमिक्रॉन वेरिएंट के मामलों में लगातार बढ़ोतरी हो रही है, संक्रमित मरीजों की संख्या में बढ़ोतरी होती है तो राज्य में स्कूल बंद हो सकते हैं। महाराष्ट्र में स्कूल 1 दिसंबर को ही खुले थे। गायकवाड़ ने कहा कि अगर ओमिक्रॉन के मामले बढ़ते रहे तो हम स्कूलों को फिर से बंद कर सकते हैं, हम स्थिति की निगरानी कर रहे हैं। स्कूल जाऊन शाळा आहे काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही स्थानिक लेवलला जे आहे तिथले शिक्षणाधिकारी असतील, तिथले डेप्युटी डायरेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी असलेले आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील यांच्या लोकल बॉडीजनी एकत्र मिळून त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। सर, सकाळ शाळा बंद करण्यासंदर्भातलं कुठलंही विधान मी केलेलं नव्हतं आणि त्या तऱ्हेचं जे मी मेसेज वाचला त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करण्यासाठी मी आलेलं आहे। कुठल्याही ठिकाणी जर अशी घटना दिसली तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय घेत असताना त्यांचं व्यवस्थापन आणि त्या ठिकाणी लागणारा उपाययोजना याची पूर्णपणे SOPs आम्ही दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी काम करावं असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। प्रत्येक वेळेला आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांशी डेप्युटी डायरेक्टरांशी याविषयी चर्चा करत असतो, सातत्याने आमचं मॉनिटरिंग चालू असतो आणि त्या माध्यमातून या गोष्टीकडे पूर्णपणे आमचं लक्ष आहे। इसके अलावा ओबीसी आरक्षण के मुद्दे पर दिनभर पक्ष विपक्ष की नोकझोंक चलती रही, वहीं सारे मामलों को देखते हुए कैबिनेट मंत्री जयंत पाटिल ने बीजेपी पर मुद्दे समाप्त होने का आरोप जड़ दिया और बीजेपी पर तंज भी कसा।
काय मुलावरती विश्वास नाही आहे का त्यांचा, असाही आरोप एकीकडे भाजप करताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाला तर सगळे मुद्दे संपलेले दिसत आहेत आणि त्यामुळे अशी अशा तकलादू विनोद करण्याच्या नादात ते बसलेले. शीतकालीन सत्र के पहले दिन विधानसभा अध्यक्ष के नाम पर भी चर्चा का विषय बना रहा, जिसके लिए पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान के नाम की चर्चा भी दिन भर रही. विरोधी पक्षाचा अधिकार आहे, त्याने काय करायचं ते ठरवायचं, सत्ताधारी पक्षातर्फे नाव दिलं जाईल आणि मग ते बिनविरोध करायचं का नाही विरोधी पक्ष नाही ठरवायचं नसतं काही, त्यात आमचा पक्ष ठरवेल आमचं ठरवेल. बहरहाल शीतकालीन सत्र का पहला दिन विपक्ष के नाम रहा, जिसमें हंगामा जारी रहा और विपक्ष मुद्दे उठाती रही.